महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची प्रगती खुंटली आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापुरात केला. गतकाळात महाराष्ट्रात विविध क्षेत्रात झालेली प्रगतीही खुंटली आहे. माहितीनुसार देशातील इतर राज्य प्रगतीपथावर असताना महाराष्ट्र मागे पडत आहे. पूर्वी महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर होता असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. आरक्षणाबाबत आमची पूर्णपणे सहकार्याची भूमिका आहे. संसदेत जेव्हा हा प्रश्न येईल तेव्हा सोडवण्यात सरकारची प्रामाणिक भूमिका असेल तर आमचं त्यांना उघडपणे सहकार्य राहील. शेवटी सर्व समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत अशीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. पत्रकार परिषदेवेळी खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसंच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. नाही, अपेक्षा आम्ही पारदर्शकपणेच नेहमी काम केलेलं आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आमची पूर्णपणे सहकार्याची आणि चर्चा करून मार्ग काढायची तयारी आम्ही पहिल्या दिवसापासून गेले 10 वर्ष. अमोलदादा आणि मी खासदार आहे. अमोल आणि मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोललोही आहे या बाबतीत. हे सगळं करण्यासाठी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ही करावी लागेल. आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि विनंती पण केलेली आहे अनेक वेळा. जेव्हा असेंब्ली चालू होती तेव्हाही आमच्या पक्षाच्या वतीने आमचे सगळे मोठे सहकारी आणि नेते बोललेले की आम्हाला ह्या बाबतीत चर्चेला आम्ही तयार आहोत, तुम्ही प्रस्ताव आणा, ताकदीने आम्ही जे कोणी सरकार असेल त्याच्यावर उभं राहू. आणि दिल्लीला जेव्हा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट येईल, आधी मोदी सरकार होतं जेव्हा त्यांचे 300 होते, आज NDA सरकार आहे, हा बदल जरी झाला असला तरी हे जर विधेयक आलं तर ताकदीने आम्ही कुणाचंही सरकार असलं तरी आमची सहकार्याचीच भूमिका राहील. आज प्रचंड समाजात अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता वाढवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर या निष्क्रिय महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलंय. कारण का त्यांच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सातत्य नाही.